वीज कनेक्शन तोडून सक्तीची वीज बिल वसुली केली जात असल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीक विमा कंपनी धोरणाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महावितरणकडून ग्रामीण भागात थकित वीज बिलांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून सक्तीची वीज बिल वसुली केली जात असल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. औरंगाबाद जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे खरीप पीक हातची गेली असून रब्बी पिकांचा पेरा पूर्ण झाला असून या पिकांना आता पाण्याची गरज आहे. परंतु सध्या ग्रामीण भागामध्ये महावितरणकडून थकित वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे चालू असल्याने गुरुवारी 11 वाजता गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद पुणे महामार्गावरील विसरवाडी फाटा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सरकारने एकीकडे आसमानी संकटाने शेतकरी त्रस्त आहे, दुसरीकडे सुलतानी संकटाने सुद्धा शेतकरी त्रस्त आहे. वीज बिल सरकारने खोट्या घोषणा करतंय, सरकार खोटे पत्र काढतंय. असं सांगितलं जातं की एक बिल भरलं तरी तुमचं वीज कनेक्शन कट होणार नाही, परंतु सरसकट सगळ्या ट्रान्सफॉर्मर डीपी कट केले जातात. शिवाजी तांबे, मराठवाडा साठी शेंदूर वादा.